सबस्क्राइब या बटनावर क्लिक करून मोफत वर्गणीदार होऊ शकता. घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज तुम्हाला एक जबरदस्त माहिती सांगणार आहे. आयुर्वेदिक औषधाविषयी माहिती सांगणार आहे. आपल्या आरोग्याविषयी कशी काळजी घ्यायची आणि आयुर्वेदिक औषध कसं वापरायचं आणि ते औषध एवढं जबरदस्त आहे जवळजवळ 172 विकार कव्हर करायचं काम करतं. आणि त्या औषधाचं नाव आहे विश्व आयुर्वेदिक तेल. जे पूर्वीचे लोक असायचे आजा पंजोबा आणि त्यांच्या पण अगोदरचे लोक असायचे त्या काळी त्या लोकांना झाडपाल्याची औषधं मुळ्या परत जडीबुटी अशा प्रकारची जी औषधं आहेत ती माहिती असायची. तर आपण हे आता सर्व विसरत निघालेलो आहे. आपण आता हे सर्व विसरलेलो आहोत. परंतु काही जे आदिवासी लोक आहेत तर त्या आदिवासी लोकांना माहिती आहे की जंगली लसूण कोणता असतो. तर हा जंगली लसूण या विश्व आयुर्वेदिक तेलामध्ये आहे आणि तो जंगली लसूण आपल्या 172 विकारावर कार्य करतो. एवढं मी आत्मविश्वासपूर्वक का सांगतोय तुम्हाला, स्वतःच्या डोळ्याने मी रिझल्ट बघितलेले आहेत आणि या औषधाचं मार्केटिंगचं काम सुद्धा मी करतो. म्हणून तुम्हाला जाणीवपूर्वक मी ह्या औषधाची पूर्णपणे माहिती देत आहे. आणि या औषधामध्ये एवढा दम आहे की ऑपरेशनला गेलेले लोक परत आलेले आहेत, एवढा जबरदस्त ह्या औषधाचा गुण आहे. तर हे जे औषध आहे हे औषध एका गावटी वैद्यांनी तयार केलेलं आहे आणि या औषधावर तो गेले 15 वर्ष संशोधन करत आहे त्याच्या पद्धतीनं. आणि आपल्या पूर्वीचे जे लोक होती तर त्यापूर्वीच्या लोकांची जी पद्धत होती वेगवेगळ्या प्रकारचे जे औषधं आहेत त्या औषधांचं मिक्सिंग करून एकत्र करून या औषधाचा फॉर्म्युला बनवलेला. आदिवासी जर लोकांच्याकडे हे जर औषध घ्यायला गेला तुम्ही तर त्यांच्याकडे 22,000 रुपये किलो हे औषध असतं. परंतु त्याच्यातला थोडा अंश विश्व आयुर्वेदिक या औषधामध्ये वापरलेला आहे आणि त्यामुळं एवढ्या छोट्या भागामुळे सुद्धा आपल्याला एवढे जबरदस्त रिझल्ट मिळतात. त्यामुळं हे जे औषध आहे किलोच्या पॅकिंगमधलं जे औषध आहे ते मोठमोठ्या कंपनी घेत असतात. घेतल्यामुळे मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत त्याचा थोडासा वापर करून आयुर्वेदिक औषधांची बनवतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतींचं मिक्सिंग करून अशा प्रकारची औषधं बनवत असतात. तर सांगायचा मुद्दा म्हणजे आपले जे पूर्वीचे लोक असायचे 100-150 वर्ष लोक जगायची त्याला कारण होतं. त्या लोकांना झाडपाला परत तुमची जडीबुटी मुळ्या कंदमुळं ह्या सर्व गोष्टी माहिती होतं. त्यावेळी दवाखाने नव्हते तरी सुद्धा लोक 100-150 वर्ष जगायचे कारण त्यांना ह्या सर्व गोष्टी माहिती होत्या. तुमच्या पाठीसाठी कोणतं औषध वापरायचं, कमरेसाठी कोणतं वापरायचं, मानेसाठी कुठलं वापरायचं, बनक्याला कुठलं वापरायचं, परत हातापायात गोळे आल्यानंतर कोणतं औषध वापरायचं, सूज आल्यानंतर काय वापरायचं, संधिवात झाल्यानंतर काय वापरायचं, परत मणके दुखा लागले, पाठ दुखा लागली, कंबर दुखा लागली, डोकं दुखा लागलं, सर्दी झाली, घसा दुखा लागला, छाती भरली, कोणतेही दुखणं असू दे, तुमचं मुरगळलेलं असेल, लचकलेलं असेल, ऍक्सिडेंट जरी झाला असेल आणि त्यानंतर वर्ष दोन वर्षांनी तुम्हाला दुखत असेल, तिथल्या शिरा जर रुटींगवर नसतील तर त्या शिरा रुटींगवर आणण्याचं हे औषध काम करत. पूर्वीचे लोक कडक असायचे, त्यांचे हातपाय चांगले असायचे, डोळे चांगले असायचे, मान चांगले असायचे, सगळं शरीरच चांगलं असायचं. आता आपलं 60-70 वर्ष झालं की पूर्णपणे संपल्यातच जमा असतो. 30 वर्षापासून आपल्याला रोग जडायला चालू होतं. डायबिटीज असेल त्याला शुगर म्हणतात किंवा मधुमेह म्हणतात, तो रोग जडतो. परत कॅन्सर सुद्धा आपलं हातपाय पसरायला चालू केलेले. हे जे विकार आहे ते पूर्वीच्या काळी नव्हते, त्यामुळे लोक ठणठणीत होते आणि त्याला कारणही तशीच होती. कारण ते जे औषध वापरायचं ते कडक औषध वापरायचं. जेवढं कडक औषध तेवढं तुम्हाला तुमच्या शरीरासाठी चांगलं असतं. आज आपल्याला गोड औषधं खायची सवय लागलेली आहे, त्याच्यामुळे आपलं शरीर खराब झालेलं आहे, शरीराला नुकसान झालेलं आहे. तर हे जे औषध आहे या औषधाचा वापर करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर जेवढं कडक तेवढं ते चांगलं असतं आणि तो रोग बाहेर काढायचं औषध काम करतं ते. अशा प्रकारचं हे औषध आहे. मार्केटमध्ये तुम्ही अनेक आयुर्वेदिक औषधं बघितलेली असतील, त्या आयुर्वेदिक औषधानं तुम्हाला रिझल्ट मिळालं नसेल किंवा दवाखान्यात जाता दवाखान्याचे पण औषधं वापरले असतील. परंतु हे सगळं तात्पुरत्या स्वरूपात असतं. परंतु हे जे औषध आहे लेट रिझल्ट मिळेल, कायमस्वरूपी रिझल्ट मिळेल तुम्हाला. या औषधाचा जबरदस्त फायदा म्हणजे आपले शरीर तंदुरुस्त करायचं काम करतं. शरीरातले जे हानिकारक घटक आहेत ते हानिकारक घटक कमी करायचं काम करतं ते. पूर्वीच्या काळी साधू मुनी ऋषी वगैरे होते तर त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. पूर्वी खलबत्यामध्ये अनेक प्रकारच्या औषधांचं मिक्सिंग करून ते वापर करून वेगवेगळ्या कारणासाठी वापरायचं. कुणाला दुखापत झाली, झाडपाल्याचा चिचून किंवा झाडपाल्याचं बारीक मिश्रण करून त्याचा मलम तयार करून ते जखमीवर लावलं जायचं. आणि आज आपण बऱ्याचशा गोष्टी बघत असतो तसं हे औषध आहे. पूर्वीचे जे साधू मुनी जे होते तर त्यांना या सर्व गोष्टी माहिती होत्या. पूर्वीच्या काळी विशेष म्हणजे दवाखाने नव्हते तरी सुद्धा माणूस 100-150 वर्ष जगायचा
आणि त्यांचं शरीर सुद्धा चांगलं असायचं. याला एकमेव कारण म्हणजे त्या लोकांना माहिती होतं सर्व गोष्टी. फार लांबची गोष्ट नाही, आता काही 100-150 वर्षापूर्वीच्या अगोदरच्या गोष्टी सांगतो. आपल्या घरात जी आजीबाई असायची त्या आजीबाईचा बटवा असायचा. तर त्या बटव्यामध्ये घरच्या मुलांना काही सर्दी झालं, डोकं दुखा लागलं, पाठ दुखा लागली, हातपाय दुखा लागले किंवा ताप आला, थंडी वाजून आली, तर त्यांना घरच्या घरी जी आजीबाई असायची ती आजीबाई त्यांना औषध द्यायची आणि त्यांना बरं करायची. हे अलीकडच्या काळातलं सांगितलं तुम्हाला. हा विषय तर आपला जे देशात आहे ते आयुर्वेदावर भर देऊन जास्तीत जास्त लोकांना बरं करण्याची जी कला होती ती कला आपण आता विसरलेलो आहोत. ह्या अशा प्रकारचे जे औषध आहे त्या औषधाचा वापर केला पाहिजे. त्यानंतर हे जे औषध आहे, सांधे, गुडघे, मनके, पाठदुखी, मानदुखी, लचकलेला असेल, मुक्का मार बसलेला असेल, सूज आलेली असेल, संधिवात असेल, वाया असेल, हातापायात गोळे येत असतील, तर ह्या गोष्टी कशामुळे होतात? हातापायात गोळे वगैरे जे असतात, रक्त जे आहे ते रक्ताचं सर्क्युलेशन चांगलं नसतं, रक्ताला चालना नसते. एकदा तुमचं पायामध्ये उतरलं रक्त तरी वरती चढत नाही, त्यामुळे संधिवात होतो. आपण जे रात्री झोपलेला असतो त्यावेळी संधिवाताचा जास्त त्रास जाणवतो, कारण जे खाली रक्त उतरलेलं असतं ते वरती चढत नसतं, रक्ताचा प्रॉब्लेम असतो, रक्ताला चालना नसते. संधिवात मुरगळलेला असेल, लचकलेला असेल, मुक्का मार बसलेला असेल, पाठीची दुखणी असतील, मनका दुखत असेल, मनक्यात गॅप असेल, हाडांचे प्रॉब्लेम असतील, हाडांमध्ये कॅल्शियम कमी झालेलं असेल, हाडांची झीज झालेली असेल, हाडांमध्ये वंगण कमी पडलेलं असेल, या औषधाचा उपयोग चांगला होतो. हातापायामध्ये गोळे येत असेल, मुंग्या मारत असेल, वाई असेल, संधिवात असेल, जरी तुमच्या छातीमध्ये कप भरलेले असतील, छाती साफ नसेल, तरी हे छाती साफ करायचं काम करतं. त्यानंतर दाढ जरी दुखा लागली, दाढीसाठी पण या औषधाचा फार चांगला उपयोग आहे. हे औषध प्रत्येक गोष्टीवर कसं वापरायचं, काय वापरायचं ते मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. विंचू चावला तरी हे औषध चांगलं असतं. डोकं दुखा लागलं, 5-10 मिनिटांमध्ये डोकं आणि सर्दी तुमचं क्लिअर करायचं काम करतं. तुमचं कितीही जुनं दुखणं असू दे ते दुखणं बरं करायचं काम करतं. जेवढं जुनाट दुखणं असेल तर त्या दुखण्यावर हे औषध चांगलं आहे. बरेचसे लोक ऑपरेशनला गेलेले होते, ते लोक परत आले आणि ह्या औषधाचा वापर केला आणि ऑपरेशन करायचं त्यांनी बंद केलं आणि ऑपरेशन करायची गरज भासली नाही त्यांना. ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन करायचं सांगितलं होतं त्यांच्याकडे परत चेकअप केला, तुम्हाला ऑपरेशन करायची गरज नाही असं सांगितलं ह्या औषधाचा कोर्स केल्यामुळे. आणि ह्या औषधाचा कोर्स असतो त्याविषयी पण माहिती देणार आहे तुम्हाला. आपल्या घरी आई वडील, आजी आजोबा किंवा म्हातारी माणसं जरी असतील, त्यांना हाडाचे प्रॉब्लेम असतील, त्यांना मनक्याचे प्रॉब्लेम असतील, कमरेचे प्रॉब्लेम असतील, त्यांना गुडघ्याचे प्रॉब्लेम असेल, त्यांच्यासाठी हे आयुर्वेदिक औषध अतिशय चांगलं आहे. वयस्कर माणसांचे हाडे टिसूळ झाले असतील, त्याच्यामध्ये कॅल्शियम कमी झालेलं असेल, झीज झालेलं असेल, वंगण कमी असेल, तर हे औषध त्यामध्ये कॅल्शियम भरायचं काम करतं, झीज भरून काढतं आणि वंगण पण भरायचं काम करतं. हे औषध कसं काम करतं की आपल्या त्वचेला छिद्र असतात आणि ह्या छिद्रावटे आपण 65% श्वास जो आहे ह्या छिद्रामार्फत घेत असतो आणि उरलेला 35% जे श्वास आहे ते नाकात घेत असतो. आपण आपल्या शरीरावर जे औषध लावल्यानंतर त्वचेला छिद्र असतात त्याच्यात मुरतं चांगलं आणि मुरल्यानंतर हाडापर्यंत लागू होतं आणि हाडं बळकट होतात. हाडामध्ये कॅल्शियम भरतो, झीज भरून काढली जाते, वंगण भरून काढलं जातं हाडांच्या सांध्यामधलं. आणि सांध्यामध्ये जर वंगण असेल तर तुम्हाला दुखत नाही आणि वंगण नसेल तर तुमचं कटकट असा आवाज येतो आणि दुखायला लागतं, तर ते भरून काढायचं हे औषध काम करतं. त्यानंतर आपल्या ज्या शिरा आहेत, रक्ताचे ज्या शिरा आहेत, त्या रक्ताच्या शिरामध्ये ब्लॉकेज असतील तर हे औषध ते ब्लॉकेज काढायचं काम करतं. ज्या शिरा आहेत त्या शिरा मोकळ्या करतं, तुमचं शरीर एकदम तंदुरुस्त होतं, तुमच्या शरीरातील रक्ताचं शुद्धीकरणाचं काम केलं जातं, रक्ताला चालना देण्याचं काम केलं जातं आणि कुठलेही प्रॉब्लेम असतील, हिमोग्लोबिनचे प्रॉब्लेम असतील, तर ह्या गोष्टी जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न ह्या औषध केलं जातं. सध्या काय होतं की आपण जरा काहीतरी झालं की दवाखान्यात जातो. आपण दवाखान्यात गेल्यानंतर आपण औषध घेतो, गोळ्या घेतो, इंजेक्शन घेतो, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये केमिकल वाढत जातं, कारण ही केमिकल पासून तयार झालेली औषधं असतात. त्याच्यामुळे शरीरात केमिकल वाढतं, शरीर तुमचं खराब होतं आणि शरीराला हानी पोहोचते. दवाखान्याला जाणं बंद केलं पाहिजे. पूर्वी दवाखाने नव्हते त्यामुळे लोकांना दवाखान्याला जायचा संबंधच येत नव्हता. आता दवाखाने आहेत, दवाखान्यात असल्या उपलब्ध असल्यामुळे लगेच आपण दवाखान्यात जातो, औषधं गोळ्या इंजेक्शन घेतो. अशा प्रकारचे इंजेक्शन गोळ्या ज्या आहेत किंवा गोड जी औषधं आहेत ती गोड औषधं आपल्याला खायची सवय लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये केमिकल असतं आणि केमिकलमुळे शरीर खराब होत असतं. हे जे आयुर्वेदिक औषध आहे, कडक असं औषध आहे, शरीरामध्ये जे केमिकल आहे ते केमिकलचा स्तर कमी करतं आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवायचं काम हे औषध करतं. आपण दवाखान्यात गेल्यानंतर 150 रुपये केस पेपर काढायलाच लागतो, त्यानंतर 1000-1500 रुपये कधी खर्च झालेले आपल्याला समजत नाहीत. आणि
हे खर्च करून आपल्याला 8-15 दिवसांनी परत आणि दवाखान्यात जावंच लागतं. दवाखाना पूर्णपणे बंद केला पाहिजे आपण. हे जे औषध आहे हे जा वापर केल्यानंतर दवाखान्याचा पूर्णपणे खर्च तुमचा बंद होऊन जातो. दवाखाना पूर्णपणे बंद होतो. कुठल्या डॉक्टरकडे जायची गरज नाही, कुठल्या वैद्याकडे जायची गरज नाही आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये जायची गरज नाही. एवढं जबरदस्त हे औषध आहे. आपल्या अन्नामध्ये आपण जे अन्न खातो, भात खातो, भाकरी खातो आणि कुठल्याही गोष्टी खात असतो, हे जे अन्न आहे ते हे अन्न रासायनिक खतापासून तयार झालेलं असतं. पूर्वी रासायनिक खतं नव्हती. पूर्वीचं सात्विक अन्न होतं, त्याच्यामुळे शरीरासाठी चांगलं होतं आणि हे रासायनिक खतामुळे आपल्या शरीरामध्ये केमिकल वाढत जातं. आणि जो भाजीपाला आहे तो सुद्धा केमिकल मारलेला असतो आणि केमिकल मारल्यामुळे आपल्या शरीरावर दिवसेंदिवस परिणाम होत जातात. त्यामुळे आपलं शरीर खराब होत असतं. आणि हे जे औषध आहे हे तुमच्या शरीरातलं जे केमिकल आहे ते पूर्णपणे कमी करायचं काम करतं आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवायचं काम करतं. एकदा रोग प्रतिकारक शक्ती वाढली तर तुम्हाला जे पण औषध घ्याल त्या औषधाचा लगेच रिझल्ट मिळतो. परंतु जे औषध म्हणजे तुम्ही दवाखान्यातलं औषध घेऊ नका, आयुर्वेदिक औषध वापरा, त्याचा लगेच रिझल्ट मिळेल. उलट दवाखान्यातलं औषध घेतल्यानंतर तुमच्या दिवसेंदिवस तुमच्या शरीरामधलं केमिकल वाढत जाणार आहे. त्यामुळे दवाखान्यापासून दूर राहिलं पाहिजे. आता जे हाडांचे प्रॉब्लेम असतात ते हाडांचे प्रॉब्लेम कशामुळे होतात ते आता मी सांगितलंय तुम्हाला, परत एकदा सांगतो. हाडांची झीज झालेली असेल, हाडामधलं वंगण कमी पडलेलं असेल किंवा हाड्यामधला कॅल्शियम कमी झालेला असेल, तर ह्या गोष्टीमुळे हाडाचे प्रॉब्लेम येतात. मग आता ही झीज कशी भरून काढली जाते? जसं तुम्ही गाडीचं सर्व्हिसिंग करता, गाडीचं सर्व्हिसिंग करण्यासाठी तुम्ही गाडीची स्वच्छता करता, गाडीला धुवून काढता आणि त्याच्यामधले जे ऑइल बदली आहेत ते ऑइल बदली करण्याचं काम करता. तसंच हे औषध आपल्या बॉडीचं सर्व्हिसिंग करतं. हे औषध काय करतं? तुमच्या शरीरामध्ये जे कॅल्शियम कमी झालेलं तो कॅल्शियम भरून काढतं. इतर घटक कमी झालेले असतील ते घटक भरून काढायचं काम करतं आणि तुमच्या गुडघ्याचे वंगण कमी झालेलं असतं ते वंगण भरून काढायचं काम करतं. गाडीत जसं शॉक ऑब्झॉर्बरमध्ये आपण ऑइल टाकतो, ऑइल टाकल्यानंतर गाडी धडधडत नाही किंवा हादरत नाही गाडी ऑइल टाकल्यानंतर, काही शॉक ऑब्झॉर्बर धक्का सहन करण्याची ताकद झालेली असते. तसं आपल्या हाडामध्ये ऑइल कमी पडलं तर आपल्या हाडामध्ये कटकट असा आवाज येत असतो, तो आवाज पूर्णपणे बंद होतो. वंगण आहे ते वंगण भरायचं काम करते या औषधामुळे. रात्री बेरात्री आपण दवाखान्यात जाऊ शकत नाही. एकदम अचानकपणे डोकं दुखा लागलं, फार डोकं दुखा लागलं, सर्दी झाली, पाठ दुखा लागली, मान दुखा लागली, लचकलेलं दुखा लागलं किंवा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या अचानकपणे रात्री बेरात्री झाल्या, आपल्या कुटुंबामध्ये रात्रीचं जाण्याची सोय नसेल, एखादी दुर्गम खेडेगाव असतात त्यांना पण जाणं शक्य नसतं, काही ठिकाणी वाहनांची सोय नसते, अशा वेळी या आयुर्वेदिक औषधाचं अतिशय मोठं काम आहे. रात्री बेरात्री प्रॉब्लेम झाला, डोकं दुखा लागलं तर डोक्याला थोडंसं लावायचं, इथं थोडंसं लावायचं, वास घ्यायचा आणि छातीला चोळायचं. ही जर प्रक्रिया केल्यानंतर तुमचं जे डोकं आहे ते लगेच थांबतं. तिथं सर्दी झालं असं, सर्दी झालं तर सेम पद्धतीनं वापरायचं हे औषध. त्यानंतर छातीमध्ये कप असेल तर ह्या पद्धतीनं वापरायचं आणि ज्या त्यावेळेला जर उपाय केला तर पुढचे दुष्परिणाम होणार नाहीत. पुढे एखाद्याला टायफॉइड होऊ शकतो, निमोनिया होऊ शकतो किंवा अजून कुठले विकार होऊ शकतो. ज्या त्यावेळी जर उपाय केला तुम्ही तर तुम्हाला कुठले प्रॉब्लेम येणार नाहीत. तर ह्या औषधाचं हे एक वैशिष्ट्य आहे. आता मी वापरायची पद्धत सांगणार आहे तुम्हाला. प्रथम डोकं दुखा लागलं, सर्दी झालं, कफ झाले तर ती प्रोसेस मी सांगितलेली आहे. आता तुमचं दाट दुखा लागली किंवा दात दुखा लागलं तर काय करायचं? कापसाचा गोळा घ्यायचा, ते बाटलीमध्ये बुडवायचा, भिजवायचा आणि ज्या ठिकाणी दाट दुखते त्या ठिकाणी धरायचा, धरायचं आणि गुळणी धरायची, गुळणी धरायची, थुके धरायचे आणि 15 मिनिटं गुळणी धरायची. तात्पुरत्या स्वरूपात असेल तर लगेच तुमचं कव्हर होईल. जुनं दुखणं असेल किंवा दाट फार दुखत असेल, कीट लागलेले असेल आणि हिरड्या पण सुजलेल्या असतील, 3 दिवस सकाळ संध्याकाळ हा प्रयोग करायचा. गुळणी धरायची, थुकून टाकायची. 3 दिवस केल्यानंतर तुमच्या हिरड्या मजबूत होईल, दाड पूर्णपणे कमी होईल आणि तुमची कीड मरून जाईल. ह्या औषधाचं हे एक वैशिष्ट्य आहे. आता विंचू चावला, विंचूला कसं वापरायचं त्यासाठी मी माहिती देतो तुम्हाला. ज्या ठिकाणी विंचू चावला, कापसाचा बोळा घ्यायचा, ह्या औषधामध्ये बुडवायचा आणि ज्या ठिकाणी विंचू चावला तिथं धरायचं, 10 मिनिटं धरायचं, 10 मिनिटांमध्ये विंचू पूर्णपणे कमी होतो. हे रामबाण उपाय आहे या औषधाचं. त्यानंतर मान दुखा लागली, गुडघे दुखा लागले, कंबर दुखा लागले, हातापायात गोळे येत असतील, मुक्का मार बसलेला असेल, लचकलेला असेल, सूज आलेली असेल, तर ह्याच्यासाठी कसं वापरायचं हे औषध? हे औषध संध्याकाळी झोपायच्या अगोदर हलक्या हाताने मॉलिश करा. ज्या ठिकाणी आपल्याला औषध लावायचं आहे त्या ठिकाणी औषध लावताना दुखत नसेल तर त्या ठिकाणी जोरात असं रगडायला काही हरकत नाही, औषध मुरवलं तरी हरकत नाही. त्यानंतर ज्या ठिकाणी दुखतं आपल्याला त्या ठिकाणी हलक्या हाताने मॉलिश केलं तरी चालेल. कापूस घेऊन कापसान चोळलं तरी चालेल किंवा हलक्या हाताने जरी मॉलिश केलं तरी काही अडचण नाही याची. तुमचं जुनं दुखणं असेल याचा एक कोर्स असतो, ते अगोदर लावायचं आणि सकाळी उठल्यानंतर आंघोळ करताना त्या औषधाला धुवून काढायचं. आंघोळ करताना बरोबर ते शेक बसतो तिथं आणि त्याच्यामुळे ते धुवून जातं.
संध्याकाळी औषध लावल्यानंतर लगेच धुयाची काही गरज नाही, कारण ते मुरलं पाहिजे, रातभर मुरलं पाहिजे औषध, तरच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे त्याचा। हे औषध लावताना याच्यामध्ये मोहरीचं तेल असेल तर गाठलं तर चालेल, मोहरीचं एकदम 10-20% म्हणजे एक टोपन जर औषध घेतलं तर त्यात 4-5 थेंब मोहरीच्या तेलाचं टाकायचं, एवढंच प्रमाण घ्यायचं आणि बाकीचं औषध घ्यायचं, आणि अशा प्रकारचं औषध मिक्सिंग करून लावलं तर चालतं। आणि मोहरीच्या तेलामुळे काय होतं की आपल्या शरीरापर्यंत पोचवायचं काम औषध हे करतं। तिळाचं तेल जरी वापरलं तुम्ही तरी चालते, काळं तिळ आणि पांढरं तिळ असे दोन तिळाचे प्रकार असतात, हे मेडिकलमध्ये सुद्धा उपलब्ध असतं, गावठी माणसाकडे कोणाकडे मिळालं तर अतिशय चांगलं असतं। काळं तिळ असतं ते अतिशय इफेक्टिव्ह असतं, मिक्सिंग केलं तर आपल्या हाडापर्यंत पोचवायचं काम करतं ते। तिळाचं किंवा मोहरीचं याच्यातलं कुठलंच तेल मिळालं नाही तुम्हाला, काळं तिळ नसेल, पांढरं तिळ नसेल, तर तुम्ही साधं खोबरेल तेल सुद्धा वापरू शकता त्याच्यामध्ये। खोबरेल तेल वापरताना जे बाटलीच्या वरती टोपण असतं अर्धं टोपण औषधाचं घ्यायचं आणि 5-7 थेंब टाकायचं त्याच्यामध्ये। तर अशा पद्धतीनं औषध वापरायचं। तर हे औषध का वापरायचं, तिळ तेल वगैरे का वापरायचं त्याच्यामध्ये, आपल्या शरीरापर्यंत औषधाला पोचवायचं काम ते करतं आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा होतो चांगल्या प्रकारे। 1% जो त्या तेलाचं काम आहे ते तेलाचं काम चांगल्या पद्धतीने होतं त्यासाठी वापरायचं। आता जर लहान मुलांना जर वापरायचं असेल, तर औषधाची ताकद कमी करून घेतली पाहिजे। हे औषध 100% 50% याची ताकद कमी करायची आणि हे लहान मुलांना वापरायला द्यायचं। लहान मुलांची छाती भरते, सर्दी होते, डोकं दुखा लागतं, मान दुखा लागते, पाठ दुखा लागते, लचकलेलं असतं, किंवा लहान मुलं पडलेले असतात, त्यांना सूज आलेले असतात, किंवा त्यांना हाडांचे प्रॉब्लेम येतात, तर अशा वेळी जर हे औषध लावलं त्याची ताकद थोडीशी कमी करायची आणि हे औषध लावायचं। मोठ्या माणसांना तुम्ही डायरेक्ट लावलं तरी चालतं, मोठ्या माणसांना काही अडचण नाही, आणि घरी वयस्कर माणसं असतील त्यांच्यासाठी फक्त याचा कोर्स करायला लागतो। एक बाटलीचा कोर्स असतो, हा एक बाटली संपेपर्यंत वापरायची, एक जर बाटली संपेपर्यंत वापरली तर परत कुठल्या दवाखान्याला जायची गरज नाही, सगळे दवाखाना बंद, डॉक्टरचा दवाखाना बंद, हॉस्पिटलला जायची गरज नाही, कुठला वैद्य बघायची गरज नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कमी होऊन जातात आणि तुमचं ह्या औषधावर तुमचं संपूर्ण शरीर चांगलं धडधाकट होतं आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढते तुमची। हे जे औषध आहे तुमचं, तर तुम्हाला रिझल्ट मिळाल्यानंतर तुमचे मित्र परिवार असतील, नातेवाईक असेल, इतर कोणी असेल तुमचे जवळची माणसं, तर त्यांना या औषधाचा रिझल्ट सांगा। तुम्ही स्वतःच्या तोंडून तुम्ही 10 माणसांना हे सांगणार आहे औषध, एवढं जबरदस्त औषध आहे। ज्यावेळी तुम्ही लावणार हे औषध त्यावेळी तुम्हाला या औषधाची खात्री पटणार, याची या औषधाची सत्यता पटणार तुम्हाला। त्यासाठी तुम्हाला स्वतः पहिल्यांदा वापरलं पाहिजे। हे औषध तुम्हाला 200 रुपयाला बसतं, 200 रुपये याची किंमत आहे। कुरिअरनं तुम्हाला घरपोच सेवा मिळते। एक बॉटली घ्यायचं असेल तर 200 रुपयाला बसणार, जर 10 बॉटल घेतल्या तुम्ही 150 प्रमाणे एक बॉटल बसते तुम्हाला, म्हणजे 1,500 रुपयामध्ये 10 बॉटल बसतात आणि कुरिअर चार्जेस त्याच्यामध्ये येतात। तर हा तुमचा फायदा होतो, रिझल्ट पण चांगले असल्यामुळे तुम्हाला फायदेशीर आहे। ह्या बाटलीवर फोन नंबर पत्ता वगैरे सर्व दिलेला आहे आणि ही बॉटल तुम्ही फोडल्यानंतर 6 महिन्यापर्यंत चालू शकते। बॉटल तुम्ही हाय तसं पॅकिंग ठेवलं तर 3 वर्षापर्यंत ही बॉटल राहू शकते। 3 वर्ष याची एक्सपायरी डेट आहे, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपायरी डेट या बॉटलवर दिलेली असते। 3 वर्षांनंतर तुम्ही 6 महिने वापरू शकता, 6 महिन्यामध्ये ही बॉटल संपवावी लागते। आणि याला जंगली लसूण म्हणतात। हा जंगली लसूण याची सविस्तर मी तुम्हाला माहिती दिलेलीच आहे। तुम्हाला जो बँक अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर शेवटी देणार आहे मी। त्या बँक अकाउंटवर तुम्ही पैसे भरल्यानंतर, तुम्हाला जेवढे पण बॉटल पाहिजे असतील तेवढे पैसे भरल्यानंतर तुम्हाला लगेच 10 दिवसाच्या आत तुमच्या घरपोच सेवा मिळते तुम्हाला। आणि हे जर औषध आवडलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, किंवा औषधाची मागणी करायची झालेली असेल किंवा तुम्ही पैसे भरलेले असतील आणि ते कमेंट बॉक्समध्ये जरी सांगितलं तर चालेल, त्याच्यामुळे तुम्हाला औषध पोहोचवण्याचं काम करता येईल। आणि मार्केटिंगला माझ्याकडे असल्यामुळे डायरेक्ट माझ्याशी व्यवहार होतील, खात्रीशीर तुम्हाला तुमचे व्यवहार होतील, त्यामुळे तुम्हाला भीतीचे काही कारण नाही। या चॅनलवर आपण एवढा विश्वास निर्माण केलेला आहे, आपला एकमेकाशी चांगलं नातं तयार झालेलं आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची तुमचे पैसे वाया जाण्याची भीती नाही। अकाउंटवर पैसे भरा, त्यामुळे तुमचं जे औषध आहे घरपोच पोहोचवलं जातं। आणि या औषधाविषयी पूर्ण सविस्तर माहिती सांगितलेलं आहे, औषधाचा गुण पण चांगला आहे आणि त्यामुळे मी हे मार्केटिंगला घेतलेलं आहे। आतापर्यंत जवळजवळ 1.5-2 लाख लोकांनी हे औषध वापरलेलं आहे आणि त्यांना चांगले रिझल्ट मिळाले आहेत आणि त्यांनी भरपूर लोकांना सांगितलेलं आहे, त्यामुळे या औषधाची खात्री चांगली आहे आणि हे औषध वापरायला काही हरकत नाही। आता जे मसाजरवाले वगैरे असतात, ते मसाजरवाले काय करतात, एक बॉटल घेऊन जातात आणि एक बॉटलमध्ये 3 लोकांचं काम करतात, 3 लोकांना मसाज करतात, ते स्वतःचं दुसरं औषध टाकत असतील, 900 रुपये कमवतात एका बॉटलमध्ये, तर त्यामुळे या औषधाची खात्री चांगली आहे। आता ते औषध मी तुम्हाला दाखवतो कोणतं आहे ते, तुम्ही सविस्तर बघा, त्यानंतर तुम्हाला कळेल। हे बघा, हे असं औषध आहे विश्व आयुर्वेदिक तेल आणि सर्व माहिती दिलेलं आहे। सांधे, गुडघे, मणके, पाठदुखी, मानदुखी, लचकलेला असेल, मुक्का मार बसलेला असेल, त्याची सर्व माहिती दिलेली आहे आणि हे कशापासून तयार झालं त्याची पण माहिती दिलेली आहे। हे 16 प्रकारचे आयुर्वेदिक वनस्पती आणि जंगली लसूण याच्यापासून तयार झालेलं आहे आणि खाली पत्ता वगैरे दिलेला आहे,
मार्केटिंग मध्ये माझं नाव आहे त्याच्यामध्ये एमएस पाटील म्हणून आणि खाली पत्ता दिलेला आहे ही वडगावची कंपनी आहे वडगाव मोबाईलची याचा ऑफिस जे आहे ते तळेगाव मध्ये आहे फोन नंबर दिलेला आहे खाली खाली जे एक्सपायरी डेट आहे मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे आणि किंमत वगैरे सर्व दिलेलं आहे याच्यावर ही किंमत पण पाहू शकता आता हे तुम्हाला फिरवून दाखवतो मी हे युट्यूबला पण दिलेलं आहे बघा आणि हा व्हिडिओ मार्फत तुम्हाला सविस्तर माहिती मिळते याच्यात कशाला वापरायचं काय वापरायचं या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत या औषधं लक्षात ठेवा कारण मार्केटमध्ये सुद्धा खूप औषधं आहेत तर आपली फसवणूक होऊ नये याच्यासाठी हे औषध बघा तुम्ही आणि काळजीपूर्वक लक्षात ठेवा तर हे औषध आता प्रत्यक्ष मी लावून दाखवणार आहे या औषधाचे कसे रिझल्ट आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि हे जर औषध तुम्हाला आवडलं तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा घंटी सुद्धा दाबायला विसरू नका आता हे औषध मी तुम्हाला दाखवतो असं हे पॅकिंग काढायचं या काढल्यानंतर आत एक इनर टोपन असतं त्याच्यानंतर औषधामध्ये जे आहे ते आपल्या इथं साईडला लावायचं कपाळाला लावायचं इथं लावायचं इथं लावायचं इथं लावायचं असं हे औषध कडक आहे डोळे उघडल्यानंतर डोळ्यात तुमच्या असुरूच्या धारा लागतात असुरूच्या धारा लागतात आणि डोळे पण स्वच्छ होतात डोळ्यातल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या पण क्लिअर होतात आणि तुम्हाला डोळ्याची नजर पण चांगली डोळ्याची नजर चांगली होते डोळ्याची तुमचा कचरा झालेला असेल नजर कमी झालेला असेल तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी क्लिअर करायचं काम करतात आणि याचा वास सुद्धा घ्यायचा याचा वास सुद्धा कडक आहे आणि हे छातीला सुद्धा चोळू शकता तुम्ही नाकावर थोडंसं लावायचं असं नाकावर सुद्धा लावल्यानंतर आपलं जे आहे ते रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात अशा पद्धतीने हे औषध आहे तर ह्या औषधाचं रात्री झोपतेवेळी लावलं तरी चांगलं किंवा सकाळी तुम्हाला सर्दी झालेली असेल सर्दीला वास घेतला तरी तुमची अलर्जी जरी असेल तर ते अलर्जी कमी करायचं काम होतं आणि जर कब्ज वगैरे जर असतील ते कब कमी करायचं काम करतं हे तुमच्या डोळ्यातून धारा निघतात परंतु हे 5-10 मिनिटं तुमच्या डोळ्यातून असुर निघतील किंवा तुम्हाला लगेच कळायला लागेल कपाळाला पण थोडंसं लावायचं हे औषध लावलं तर डोकं तुमचं 5 मिनिटांमध्ये थांबणार सर्दी वगैरे 5-10 मिनिटांमध्ये क्लिअरच होणार तर अशा प्रकारचं हे औषध आहे आणि ह्याच्यामुळे तुमच्या ह्याच्यामुळे तुमच्या शरीरातलं केमिकल कमी करायचं काम करतं एकदा केमिकल कमी झालं की तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे जायची गरज नाही दवाखाना पूर्णपणे बंद होतोय तुमचं आणि हे औषध असं आहे की तुम्हाला तेवढं सहन करावं लागतं एक 4-5 मिनिटं सहन करावं लागतं लहान मुलांसाठी फक्त खोबरेल तेल तिळ तेल किंवा मोहरी तेल याच्यामध्ये मिक्स करायचं आणि त्याचा वापर करायचा या अशा पद्धतीने तेल आहे ज्याची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते त्याला थोडासा कमी त्रास होतो ज्याची कमी झालेली आहे किंवा ज्याच्यामध्ये केमिकल जास्त वाढलेलं आहे त्याच्यासाठी आहे आणि हाडांसाठी रात्री झोपायच्या वेळेला लावायचं हे औषध हे औषध जबरदस्त आहे याचा सर्दीला वास घ्यायचा डोक्याला लावायचं परत छातीला चोळायचं लहान मुलांना वापरू शकता दाढेसाठी वापरू शकता विंचूसाठी वापरू शकता एवढं जबरदस्त औषध आहे या औषधाचा जरूर वापर करा आणि रिझल्ट मला कमेंट बॉक्समध्ये सांगा 8 दिवसांनी 10 दिवसांनी दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला रिझल्ट मिळायला चालू होतो धन्यवाद